एमसीबीचे दोन बोगस अधिकारी मिळून एका भोजपुरी अभिनेत्रीला ओशिवराच्या हद्दीत हुक्का पार्लर मध्ये रेड करून त्या ठिकाणी त्याला एमसीबीचे अधिकारी असल्याचा वासून तिच्याकडून 40 लाखाची खंडणी मागितलं होतं, मात्र यामधून 20 लाखांचं खंडणी मध्ये त्यांचा डन झालं। याच 20 लाखाचं खंडणी आहे ते त्या बोगस अधिकाऱ्यांना भोजपुरी ऍक्ट्रेस आहे तिने दिल्यानंतर ती डिप्रेशन मध्ये गेली आणि या ठिकाणी वंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत असलेली ही सत्यम टावर आहे। याच टावरमध्ये दुसरा माळावर 202 रूममध्ये ती भोजपुरी ऍक्टर राहत होती, मात्र तिचा या एनसीबीच्या बोगस अधिकारीने त्रासामुळे आहे तिने याच घरामध्ये 23 तारखेला सुसाईड केली, पंख्याला गड पास लावून आत्महत्या केली। सध्या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मुंबई पोलिसांचं जवान आहे, बॉडी आहेत आपल्या ताब्यात घेऊन एडीआर रजिस्टर करून आहे, पुढील चौकशी करत आहेत। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।